विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित 2 मधील तिसरे प्रकरण त्रिकोण या प्रकरणातील सराव संच 3.2 अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण पहिलं उदाहरण पाहूया. काय आहे उदाहरण? पुढील पैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत, त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृती खालील रिकाम्या जागेत लिहा. पहा, पहिली आकृती दिलेली आहे आपल्याला. आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. आता या दोन त्रिकोणामध्ये पहा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर मध्ये बाजू एबी एकरूप बाजू पीक्यू, बाजू बीसी एकरूप बाजू क्यूआर आणि बाजू एसी एकरूप बाजू पी आर दिलेले आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार? बाजू 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 म्हणजेच बा 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 कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होतील? एकरूप होतील. यानंतर दुसरी आकृती पहा. दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण एल एम एन हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. आता त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये बाजू एक्स वाय एकरूप बाजू एल एम तसंच बाजू वाय झेड ही त्रिकोण एक्स वाय झेडची आणि बाजू एम एन ही त्रिकोण एल एम एनची तसंच कोण वाय एकरूप कोण एम दिलेले आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण बाजू कोण बाजू म्हणजेच बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय आहेत? एकरूप आहेत. तिसरं उदाहरण आहे पायातील त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एस टी यू हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. आता या दोन त्रिकोणामध्ये पहा, कोण पी एकरूप कोण एस दिलेला आहे तसंच बाजू पी आर एकरूप बाजू एस टी आणि कोण आर एकरूप कोण टी दिलेला आहे. म्हणून कोण बाजू कोण म्हणून ते दोन त्रिकोण को बा को कसोटीनुसार काय आहेत? एकरूप आहेत. चौथी आकृती आहे पहा. त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण पी टी आर हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. या दोन त्रिकोणामध्ये बाजू एल एम एकरूप बाजू टी पी, कोण एम 90 अंशाचा दाखवलेला आहे आणि कोण टी 90 अंशाचा आहे तसंच कर्ण एल एन आणि कर्ण पी आर काय दाखवलेले आहेत? एकरूप दाखवलेले आहेत. म्हणून दोन काटकोन त्रिकोणांमध्ये काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी एक बाजू आणि कर्ण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणून उत्तर काय येईल? कर्णभुजा कसोटीने. यानंतर दुसरं उदाहरण पाहू. पहा काय आहे उदाहरण. खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शविलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा. पहिली त्रिकोणांची जोडी दिलेली आहे पहा. आकृतीत दर्शविलेल्या माहितीवरून त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोण एबीसी एकरूप कोण पीक्यूआर आकृतीमध्ये दाखवलेले आहे. पाहते कोण एबीसी एकरूप कोण पीक्यूआर हे दिलेले आहे. तसंच रेख बीसी एकरूप रेख क्यूआर हे पण दिलेले आहे आणि कोण एसीबी एकरूप कोण पी आर बी हे पण आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण पी क्यू आर कोणत्या कसोटीनुसार येतील? ते कोण बाजू कोण. म्हणून ते दोन त्रिकोण को बा को कसोटीनुसार काय आहेत? एकरूप आहेत. म्हणून कोण बी ए सी आकृतीमध्ये पाहतो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे तो कोणत्या कोणाशी एकरूप असेल? पी या कोणाशी म्हणजे क्यू पी आर शी काय असेल? एकरूप आहे. म्हणून पुढील चौकटीत काय येईल? कोण क्यू पी आर रेक ए बी एकरूप रेक आकृतीमध्ये पहा. रेक ए बी ही जी रेक ए बी आहे या रेक ए बी ला कोणती रेक एकरूप असेल? रेक पी क्यू. आणि रेक पी आर आकृतीमध्ये पहा. रेक पी आर ला कोणती रेक एकरूप असेल? ए सी रेक ए सी कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. यानंतर दुसरी कृती दिलेली आहे पहा. आकृतीत दर्शविलेल्या माहितीवरून त्रिकोण पी टी क्यू आकृतीमध्ये पाहतो निळ्या रंगाने दाखवलेला आहे
व त्रिकोण एस टी आर आकृती तो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. रेक पी टी एक रूपरेख एस टी आकृतीमध्ये आपल्याला काय आहे दिलेलं आहे. तसंच कोण पी टी क्यू एक रूप कोण एस टी आर आकृतीत ते काळ्या रंगाने दाखवलेत पहा. परस्परांचे विरुद्ध कोण रेक टी क्यू एक रूपरेख टी आर आकृतीमध्ये पण ते काळ्या रंगाने दाखवलेले आहेत. आता म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार बाजू कोण बाजू बाजू कोण बाजू म्हणून हे दोन त्रिकोण बाक व बाक कसोटीनुसार एकरूप आहेत. म्हणून कोणती पी क्यू आकृतीमध्ये पहा एकरूप कोण कोणता येईल कोण आर एस टी किंवा कोण टी एस आर एकरूप त्रिकोणाचे संगत कोण व कोण टी आर एस. आता कोण टी आर एस जो आहे त्याला एकरूप कोण कोणता येईल कोण पी क्यू टी म्हणून त्याचं उत्तर काय येईल कोण टी क्यू पी म्हणून त्याचं उत्तर काय येईल कोण टी क्यू पी. आता रेक पी क्यू एकरूप रेक कोणता येईल रेक एस आर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहू. काय आहे उदाहरण खालील आकृतीतील माहितीवरून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा. आकृती दिलेली आहे पहा आपल्याला. आता या आकृतीवरून ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहायचं आणि उरलेले घटक काय आहेत एकरूप ते लिहायचं. पाहू आपण याचं उत्तर. आकृतीमध्ये जर पाहिलं तर ते दोन त्रिकोण कसे आहेत पहा काटकोण आहेत आणि ही काटकोण करणारी बाजू या काटकोण करणाऱ्या बाजूशी एकरूप आहे हा कर्ण या कर्णाशी एकरूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने कर्णभुजा कसोटीने एकरूप असले पाहिजे. पण त्याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूया. चला तर मग आपण याचं उत्तर पाहू. त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण एबीसी हा लाल रंगाने व त्रिकोण पी क्यू आर हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे. म्हणून या दोन त्रिकोणात बाजू ए बी बरोबर बाजू पी क्यू कोण ए बरोबर कोण क्यू बरोबर 90° आकृतीमध्ये ते 90° दिलेले आहेत. तसंच कर्ण बी सी बरोबर कर्ण पी आर म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर त्याला कारण येईल कर्णभुजा कसोटी नुसार. आता याचे उरलेले घटक लिहायचे पहा आपल्याला. म्हणून उरलेले एकरूप घटक काय येतील म्हणून कोण ए बी सी एकरूप कोण क्यू पी आर आकृतीमध्ये ते दोन्ही कोण काय केलेले आहेत दाखवलेले आहेत त्याला कारण येईल एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. म्हणून कोण ए सी बी एकरूप कोण क्यू पी आर आकृतीमध्ये ते पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत पहा त्याला कारण काय येईल एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. तसंच बाजू ए सी एकरूप बाजू क्यू आर आकृतीमध्ये दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत त्याला कारण येईल एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. यानंतर आपण उदाहरण क्रमांक चार अभ्यासू. काय आहे उदाहरण खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी एन एम या त्रिकोणांमध्ये एल एम बरोबर पी एन एल एन बरोबर पी एम आहे तर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा व उरलेले एकरूप घटक लिहा. म्हणजे तिसऱ्या उदाहरणासारखंच हे उदाहरण आहे. पाहू पहा आपण उत्तर. पहा आकृतीमध्ये त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी एम एन यामध्ये बाजू एल एम एकरूप बाजू पी एम बाजू एल एम एकरूप बाजू पी एन आणि हे कसे आहे सामायिक आहे म्हणून ते बा कसोटीनुसार काय येतील एकरूप येतील. उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहू. त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी एन एम मध्ये की जे आकृतीमध्ये लाल आणि जांभळ्या रंगाने दाखवलेले आहेत या दोन त्रिकोणात बाजू एल एम बरोबर बाजू पी एन की ज्या दोन्ही पण आकृतीमध्ये दाखवलेले आहेत बाजू एल एन एकरूप बाजू पी एन या पण आकृतीमध्ये दिलेल्या आहेत. तसंच बाजू एम एन एकरूप बाजू एम एन म्हणून त्रिकोण एल एम एन एकरूप त्रिकोण पी एन एम बा कसोटी नुसार. आता याचे उरलेले एकरूप घटक आपण लिहू. तीन बाजू एकरूप आहेत म्हणून उरलेले तीन कोण एकरूप आहेत म्हणून कोण एल एम एन एकरूप कोण पी एन एम हे आकृतीमध्ये दोन्ही कोण दाखवलेले आहेत त्याला कारण येईल
एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, कोण एल एन एम व कोण पी एम एन आकृतीमध्ये हे दोन्ही कोण दाखवलेले आहेत, त्याला सुद्धा कारण काय येईल, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, आणि कोण एम एल एन एकरूप कोण एन पी एम हे आकृतीमध्ये पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत, याला पण कारण काय येईल, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण। यानंतर आपण पाचवं उदाहरण पाहू, पहा काय आहे उदाहरण। आकृतीमध्ये रेक ए बी एकरूप रेक बी सी आणि रेक ए डी एकरूप रेक सी डी, तर सिद्ध करा की त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी। चला आपण याची डायरेक्ट सिद्धता पाहू। त्रिकोण ए बी डी व त्रिकोण सी बी डी मध्ये आकृतीमध्ये ए बी डी हा लाल रंगाने आणि त्रिकोण सी बी डी हा पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे। या दोन त्रिकोणामध्ये जे घटक आपल्याला एकरूप दिसतात ते आपण सुरुवातीला लिहू। पहिलं रेक ए बी एकरूप रेक सी डी, आकृतीमध्ये पहा ए बी आणि सी डी एकरूप दाखवलेल्या आहे, त्याला कारण येईल पक्ष। रेक ए डी एकरूप रेक सी डी हे पण आपल्याला काय आहे दिलेलं आहे, त्याला पण कारण काय येईल पक्ष। रेक बी डी एकरूप रेक बी डी कारण ती कशी आहे सामायिक बाजू आहे, म्हणून त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी बा कसोटी नुसार। यानंतर आपण उदाहरण क्रमांक सहा अभ्यासू। काय आहे उदाहरण, आकृतीमध्ये कोण पी एकरूप कोण आर रेक पी क्यू एकरूप रेक क्यू आर, तर सिद्ध करा की त्रिकोण पी क्यू टी एकरूप त्रिकोण आर क्यू एस। चला आपण याची सिद्धता पाहू। त्रिकोण पी क्यू टी व त्रिकोण आर क्यू एस मध्ये आकृतीमध्ये पहा पी क्यू टी पिवळ्या रंगाने व आर क्यू एस हा लाल रंगाने दाखवलेला आहे। या दोन त्रिकोणामध्ये कोण पी एकरूप कोण आर हे आपल्याला काय आहे दिलेले आहे, म्हणून त्याला कारण काय येईल पक्ष। तसंच रेक पी क्यू एकरूप रेक क्यू आर हे सुद्धा आपल्याला काय आहे दिलेलं आहे, त्या बाजू लाल रंगाने दाखवल्या, त्याला कारण सुद्धा काय येईल पक्ष। आणि कोण पी क्यू टी एकरूप कोण पी क्यू टी कारण तो कसा आहे दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक आहे, म्हणून त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी, त्याला कारण येईल को बा को कसोटी नुसार।